हे बघा, आता आपली रेसिपी झालेली नूडल्स तयार आहेत। हे बघा किती छान वास पण येतोय, आणि हे बघा कसे मस्त पूर्ण अख्खेच्या अख्खे आलेले आहेत नूडल्स। हे बघा छान आहेत ना। नमस्कार, मी सुनीता बुकुल। सुनीताच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत नूडल्स, हक्का नूडल्स। चला बघू त्याचं साहित्य। इथे मी एक चमचा ग्रीन चिली घेतलेलं आहे, रेड चिली एक चमचा, सोया सॉस आहे, नूडल्स आहे, पत्ता कोबी बारीक चिरून घेतलेला आहे, शिमला मिरची आहे उभी कापलेली बारीक, कांदा आहे उभा कापलेला आहे बारीक, आणि इथं वाटाणे घेतले मी थोडेसे। तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही आवडले तरी चालते, काही हरकत नाही, नाही टाकलं तरी। आणि इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे, उकळी आलेली आता आपल्या पाण्याला। मी साधारण हे एक पॅकेटला एक तांब्या टाकलेलं आहे। आता उकळलेलं आहे पाणी, आपण नूडल्स टाकू। हे चांगलं 2 मिनिटात होत आहे, जास्त शिजू नाही द्यायचं आणि कच्च पण नाही राहू द्यायचं। जास्त शिजले ना मग ते चव नाही देणार खायला। बघ आता उकळी आली ना टाकल्यावर, अशीच उकळी येऊ आपण मस्त शिजतील मध्ये। हे बघा आता तुम्ही पाहू शकता थोडंसं वरती फुगवून आलेलं आहे ना, म्हणजे मग याला आता आपण असं पलटी करून घेऊ। हे बघा असं पलटी करून घेऊ, आता हे चांगलं शिजू देऊ आपण। हे बघा आता आपले नूडल्स शिजलेले आहेत। शिजले कसे समजायचे, असे मोकळे मोकळे होतात आणि थोडे ना हे होतात, फुटतात ते। बघा असे फुटतात म्हणजे लगेच समजून जातात। आता आपण तुम्हाला दाखवते मी शिजले म्हणजे आहे ना। हे बघा शिजले, आता हे आपण चाळणीमध्ये काढून घेऊ। हे बघा आता आपण हे चाळणीत काढून घेऊ, तोपर्यंत गॅस बंद करून देऊ आपण। तेल टाकायचं आणि मोठ्या गॅसवरच भाज्या ह्या परतून घ्यायच्या आहेत आपल्याला। इथं मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे। सगळ्या भाज्या तुम्ही याच्यात गाजर टाकू शकतात, तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतील त्या त्या टाकायच्या तुम्ही। हे बघा मोठाच गॅस केलेला आहे, बारीक नाही केलेला, मोठा गॅसवरच 5 मिनिटं आहे परतून घेऊ आपण भाज्या। जास्त पण नाही परतवायचं, 5 मिनिटं परतवून घ्यायचं फक्त। Bye-bye.
आता टाकून झाले आहे। आता याच्यातच आपण आता हे सॉस टाकून घेऊ। मी इथे ग्रीन चिली टाकलेला आहे, पहिले रेड चिली, सोया सॉस। हे बघा आता आपण सगळं मिक्स केलेलं आहे। आता हे नूडल्स टाकून देऊ त्याच्यामध्ये गरमेसाठी। कोणी कोणी याच्यामध्ये थंड पाणी पण टाकतात, पण ते थंड पाण्याने ना चव जाते ग सर्व। असे कांदा कांदाच करायचे, नाही तर मग ते सुकून जाते। सुकून घ्यायचे ना माझे अल्लाच करतो आहे। याच्यामध्ये आपण नूडल्स मसाला टाकून घेऊ। एका पॅकेटला एक पुडी टाकतात त्याचं प्रमाण इथे। आणि याच्यावर एक टाकलं ना मी, याच्यामध्ये मीठ वगैरे टाकायची गरज नाही। तसं एका चमच्याच्या सहाय्याने आणि दुसरं ज्याच्याने पण तुम्ही करत असाल त्याच्या सहाय्याने असे करायला बघा, असे असे हलवा, म्हणजे मग सगळ्या नूडल्सला तो मसाला व्यवस्थित लागला जातो। हे बघा असा हलवा। आणि काळजीपूर्वक करा, म्हणजे मग ते अंगावर येणार नाही। हे बघा असं हलवून घ्या। हे बघा सगळ्या याला व्यवस्थित लागला जातो मसाला पण। आपले नूडल्स तयार आहेत। याच्यावर तुम्हाला कांद्याची पात वगैरे टाकायची असेल तर कांद्याची पात पण टाकू शकतात। तुम्हाला काय भेटली नाही कांद्याची पात, मी ती काय टाकली नाही। झाले आपले नूडल्स। हे बघा आपले नूडल्स तयार आहेत। एकदम साधी सोपी पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवले। घराचे साहित्य अवेलेबल आहे त्याच्यातच करा। माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। जर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।